नगर मधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित चौथ्या लोककला महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. विविध लोककलावंतांनी थक्क करणारा कलाविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जय युवा अकॅडमी, रयत प्रतिष्ठान आदी संस्थेच्या वतीनं आयोजित लोककला महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या लोककला महोत्सवात लोककलावंतांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवून विविध सामाजिक प्रश्नांवर जागृती केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रसिद्ध नाट्य कलाकार मोहिनीराज गटणे यांच्या हस्ते लोककला महोत्सवाचं उद्घाटन झालंय. यावेळी महिला आणि बालविकास अधिकारी विजयमाला माने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे संदीप लोंढे, प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत साळुंके, छावाचे कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, संध्या देशमुख, अशोक सोनवळे, ॲडव्होकेट शिवाजी अनभुले, ॲडव्होकेट भानुदास होले, नंदकिशोर रासने, रावसाहेब काळे, जयश शिंदे, नितीन घोडके आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात महेश शिंदे यांनी सोशल मीडियाच्या युगात लोप पावत चाललेल्या लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन केल्याचं सांगितलंय. मान्यवरांनी लोककला महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असल्याचं सांगत या महोत्सवासाठी आयोजकांचं कौतुक केलंय. जे समाजामध्ये कवच जेणेकरून त्यांनी जे समाजासाठी जे प्रेरणा देऊन गेलेले आहे, जे समाजासाठी काही आपण देऊ लागतो, यासाठी आपण प्रेरित होऊन या जयंती करण्याचं कारणच एवढं असतं का याच्या माध्यमातून आपण जनहितार्थ काहीतरी काम केलं पाहिजे ही प्रेरणा म्हणून या महापुरुषांची जयंती साजरी करत असतो. तसेच आपण छत्रपती संभाजी राजांची जयंती का साजरी करतो, एक राजा होऊन गेला का ज्यांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं आणि ज्यांनी समाजासाठी म्हणजे एक समाजासाठी नाही तर सर्व बहुजन समाजासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे आणि त्यांच्या या बलिदानाच्या निमित्त आपण या जयंती साजरी करत असतो. पण या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला फक्त भविष्यात एकच विचार डोक्यात घ्यायचा आहे का बाबा जेणेकरून आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतं. आम्ही छावाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जवळजवळ ही छावा संघटना 29 जिल्ह्यात कार्यरत आहे आणि त्याचे जिल्हा अध्यक्ष आमचे काळे साहेब या ठिकाणी, दक्षिण जिल्हा अध्यक्ष आमचे राजाराम शिंदे हे उत्तर जिल्हा अध्यक्ष आहे. या संघटनेच्या माध्यमातून आपण एकच सांगतो का बाबा तरुणांना राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये आले पाहिजे जेणेकरून महापुरुषांचे विचार त्यांच्यावर भिनले पाहिजे आणि ते समाजात काहीतरी काम चांगलं केलं पाहिजे. साधारण दुसरं वर्ष आहे मला या कार्यक्रमाला यांच्या सोबत येण्याचं. बनकर आणि काळे यांची जी धावपळ आहे या वेगवेगळे कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत जाण्याची, लोकांच्यामध्ये असणारे कलागुण हे त्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जी धावपळ आहे ती खूप चांगली आहे आणि त्यासाठी सातत्याने ते संपर्कात असतात. समाज कल्याण विभागाकडून सुद्धा त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या अपेक्षा असतील. आमचा जो या महोत्सवामध्ये त्यांनी जो व्यसनमुक्तीचा जो भाग घेतला आहे त्याच्यासाठी असणारं फंडिंग हे अत्यल्प आहे, पण तरीसुद्धा त्यांची भावना की आम्ही असे कार्यक्रम करतो आणि सातत्याने ते चांगले कार्यक्रम घेत असतात. अशा या कार्यक्रमाला ॲडव्होकेट महेश शिंदे आणि पोपटराव बनकर आणि त्यांच्याबरोबरचे सर्व टीम यांना मी शुभेच्छा देतो. चौथे लोककला महोत्सव 2019 याचं आयोजन ज्यांनी केलं त्या सर्व आयोजक समितीचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण सातत्याने करायचा प्रयत्न करताय आणि त्यामुळं लोकांना जे कलाकार आहेत जे नवोदित आहेत त्यांना एक संधी उपलब्ध करून देत आहे. आज या निमित्ताने या उद्घाटन समारंभासाठी गटणे साहेब मुद्दाम मुंबईवरून आले. राज्यस्तरीय चौथे लोककला महोत्सव आयोजनाचं कौतुक करावंच वाटतं की त्यांनी वेगवेगळ्या महाराष्ट्रातील कलाकारांना बोलवलेलं आहे आणि त्यांना प्रमाणपत्र सुद्धा ते देणार आहेत, त्यांच्या कला ते सादर करणार आहेत आणि एक वेगळं आगळं व्यासपीठ त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या या भूमीमध्ये केलेलं आहे. तर त्यांचं या कार्यक्रमानिमित्त मनापासून मनापासून स्वागत करीत आहे. मी शेवटी एवढंच सांगते की पक्षी देतात पाणी मेघ गातात गाणे, मेघ देतात पाणी पक्षी गातात गाणे, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. आपण सर्वांनी या मानवाधिकार संघटने सुरक्षा संघ या माध्यमातून सर्वांनी एक व्हावे एक व्हावे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, कोणी पाहिलं नाही पण तुम्ही तबला वादक आहे. माझी फक्त एक परीक्षा राहिली आहे विशारदची,
अनेक ठिकाणी अनेक साथी केल्यात, कथा कीर्तनांना मैफिलींना. माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी माझ्या लक्षात राहिलेली साथ म्हणजे एका अनौपचारिक बैठकीमध्ये मी पंडित जितेंद्र अभिषेकींना साथ केलेली. आणि ढोलकी हे तर माझं वाद्य होतंच, आम्ही महाराष्ट्राचे लोक धारा करायचो. त्यावेळेस मी 3-4 तास गळ्यामध्ये ढोलकी अडकून, डोक्याला फेटा बांधून, स्टेजवरच एका स्पॉटमध्ये उभं राहून लाईव्ह म्युझिक वाजवायचो. त्याचवेळेस मी आत्ता मगाशी काही कलावंत आले, त्यांच्या आता संबूळ दिसलं मला. त्याचं मला काही फारसं तंत्रशुद्ध ज्ञान नाही, पण मी संबूळ त्यावेळेस खूप छान वाजवायचो. थोडंसं कानसेन असल्यामुळं असेल कदाचित, पण आज ह्या लोककलावंतांच्या मेळ्यामध्ये सगळीकडचे सगळे आपले लोककला कलाकार या ठिकाणी एकत्रित येणार आहेत, ह्याचाच खूप आनंद होतो. कारण लोककलेचा मुद्दाम मिळावा हा प्रकार फार दुर्मिळ बघायला मिळतो. कायदा इथे हजर आहे, लेखणे आहे, कलाकार आहेत, सगळं या कार्यक्रमात आहे. असा कार्यक्रम फार दुर्मिळतेनं बघायला मिळतो. एकाच क्षेत्रातले अनेक लोक असतात, त्यामुळं खरे कलाकार ना हे 3 माणसं आहेत, महेश शिंदे, भंडार सोले आणि पोपटराजी बनकर. कारण ह्यांच्यात ही कला आहे मोठी, सगळ्यांना एकत्रित करायची, आणि ती सुद्धा एक कलाच आहे. आता वाजीदचा सत्कार झाला, फोटोग्राफर, इट्स ऑल्सो आर्ट, ती सुद्धा एक कला आहे. ही संगीत हे जे संयोजन करतात ही कला आहे. लोककला महोत्सवाचा प्रारंभ छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर पोवाड्याचे सादरीकरण करून झालं. सगळं स्टाईल दाखवतो. सुरुवातीला लहान जन्मलेली अगदी नवजात आरोप खूप असतात ना माणसाला, पण असतात कधी कधी बायचान्स. मला पण आहे 1/2 डझन मुली आहेत. पहिल्यांदा 3 झालं तिळक, दुसऱ्यांदा 3 झालं, पण सगळ्या परमनंट सर्व्हिसला आहेत आता पुणे आर्धा. ते छोटी छोटी पिलं Thank you.
बहुरूपी, रायरंद, वासुदेव, आराधी आदी लोककलावंत या महोत्सवात सहभागी झाले होते. व्यसन मुक्तीवर लोककलावंतांनी जागृती करून मतदार जागृती, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण आदी विषयांवर समाज प्रबोधन केलं. जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. महोत्सव यशस्वी करण्यासाठी रजनी ताठे, शाहीर कान्हुसुंबे, विलास झरेकर, योगेश खेंडके, अशोक कासार, प्रीती औटी, प्राध्यापक सीताराम जाधव, स्वाती बनकर, कांतीलाल जाडकर, मायाताई जाधव, विद्या तन्वर, अनिल ओहोळ, ॲडव्होकेट पुष्पा जेजूरकर, ॲडव्होकेट प्रणाली भुयार, ॲडव्होकेट गौरी सामलेटी, ॲडव्होकेट अमोल जाधव, डॉक्टर भगवान चौरे, नयना बनकर, दिनेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी आभार पोपट बनकर यांनी मानले. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.